मालेगाव येत्या 12 तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी येत असून अनेक मंडळे हा उत्सव साजरा करताना दहीहंडी उत्सव साजरी करत असतात, परंतु सध्या कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने सर्वांच्या सुरक्षितेसाठी काही निर्बंध घातले असून त्याचे पालन व्हावे म्हणून मालेगाव पोलीस दलातर्फे आज नियंत्रण कक्ष येथील सुसंवाद हॉल येथे मंडळ प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शांतता कमिटी सदस्यांची बैठक बोलावली होती। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीपजी घुगे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की सदर उत्सव शांततेने घरातच नियमांचे पालन करून साजरे करावा, तसेच मोहरम व गणपती उत्सव संदर्भात देखील लवकरच बैठक बोलवण्यात येणार आहे। सदर बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक संदीपजी घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते, तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहित सामाजिक कार्यकर्ते केवल हिरे, हरिप्रसाद गुप्ता, जगदीश गौरे, राकेश पाटील, हरीश मारू, अनिल देवरे, कैलास शर्मा, सुनील चांगरे, दीपक पाटील, मनोज अवस्थी, रियाज अंसारी आदि नागरिक उपस्थित होते। यावेळी केवळ अप्पा हिरे, जगदीश गोरे, हरीश मारू, हरिप्रसाद गुप्ता आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सणासाठी आज मालेगाव शहरात पोलीस विभागाकडून मीटिंग घेण्यात आली। सर्व मंडळांना सूचना देण्यात येत आहे, आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, जन्माष्टमी सार्वजनिकरित्या साजरी केली जाणार नाही याबाबत दक्षता घ्यायची आहे। येणाऱ्या आगामी सणांकरिता गणेश उत्सव असेल, मोहरम असेल, त्याकरिता पोलीस प्रशासन मीटिंग आयोजित करेल। नागरिकांना माझे एवढेच आव्हान आहे, आपण कोरोना COVID-19 या संसर्ग सोबत लढताना ज्या प्रिकॉशन्स शासनाकडून आपल्याला सूचना आहेत, ICMR WHO यांच्या गाईडलाईन्स आहेत, त्यांचं तंतोतंत पालन करावं। सार्वजनिकरित्या सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत, कुठेही अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाही आहे। पोलीस प्रशासन येणाऱ्या जन्माष्टमीकरिता शहरात बंदोबस्त ठेवून कोणत्याही मंडळाकडून कार्यक्रम कुठेही साजरा होणार नाही याची दक्षता घेईल। आपण घरीच राहून सण साजरा करावा, कोणीही बाहेर पडून गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये जी आपण सध्या परिस्थिती बघतोय की कोविडचे पेशंट्स परत एकदा काही प्रमाणात संख्या वाढत आहे, आणि याच्यावर जर नियंत्रण आणायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं काळजी घेणं गरजेचं आहे। आपण बाहेर निघताना, बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क असावा, त्याचबरोबर सॅनिटायझरचा, साबणचा वापर करत राहावा, तसेच सोशल डिस्टन्सिंग राहील याचेही भान ठेवावे। प्रत्येकाने सोशल हेल्थ, सार्वजनिक आरोग्य चांगलं राहण्याकरिता स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे, स्वतःला या संसर्गापासून दूर ठेवणं गरजेचं आहे। पावसाळ्याचा काळ आहे, शहरामध्ये इतरही इन्फेक्शन असल्या कारणाने आणि करोना सदृश्य लक्षणं इतर आजारात असल्यामुळे घाबरून न जाता प्रशासनाकडे तुम्ही ताबडतोब ॲप्रोच व्हा, आपल्याला स्वॅब देणं आवश्यक आहे जेव्हा आपल्याला लक्षणं असतील। तसंच आपण जर कोणाच्या संपर्कात असू जो कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे, अशा व्यक्तीपासून आपल्याला संसर्ग झालेला असेल तर त्यासाठी आपण ताबडतोब तपासणी करावी, स्वतःला आयसोलेट करावे। शासनानं जिथे कोविड सेंटर उभे केलेले आहेत त्या ठिकाणी आपण ताबडतोब भरती व्हावं। प्रशासन आपली काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, आपण प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्या ठिकाणी गुटखा, विविध
पाण्याचे बाटल्या त्या ठिकाणी पडलेला दिसत आहे. हा एक मोठा विषय आहे. असं जर होत असेल तर मग कसं ही पण एक समस्या आहे. सोयगाव मार्केट मध्ये रेड पडली होती. रेड पडल्यानंतर त्याचं काय झालं कळलं काय छापच्या काळ करून ह्याही लोकांकडे आपलं लक्ष झालं पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना विश्वहिंदू परिषद माध्यमातून नम्र विनंती आहे. आणि आम्ही आपण शासनाचे जे नियम दिलेले आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन करू. कुठेही शासनाच्या नियमाचं उल्लंघन होईल असं वाटणार नाही. कारण शासन जे नियम देत आहे हे आपल्या हिताचं आहे. प्रत्येकाच्या जीवाचा विषय आहे. म्हणून शासनाच्या नियमाचं आम्ही निश्चित पालन करू. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.